स्वागत आहे मित्रांनो गाईड आपला या चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जायच्या पहिले तुम्ही मला तुमचे एम एच सी ई टीचे जे काही पर्सेंटेज असतील म्हणजे फाईव्ह टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह थर्टी फाईव्ह फिफ्टी हंड्रेड जे काही पर्सेंटेज तुमचे असतील ते पर्सेंटेज तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लीज या व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि हा व्हिडिओमध्ये स्किप करू नका हॅलो एव्हरी एम एच टी सी ई टी टू थाउजंड ट्वेंटी थ्री हा जो रिजल्ट लागलेला आहे आता कट ऑफच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कट ऑफ काही ठिकाणी वाढतं आहे काही ठिकाणी कमी होत आहे तर कट ऑफ किती पर्सेंटनी कमी होत आहे किती पर्सेंटनी वाढत आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे कि किती पर्से पर्सेंटाइल वाइज तो कट ऑफ तुमचा वाढणार आहे कमी होणार आहे ते बघूया आणि प्लीज व्हिडिओला स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा एम एच सी ई टीचं सेशन जेव्हापासून सुरू झालं असेल टू थाउजंड ट्वेंटी थ्री पर्यंत आपण आता पोहोचलो आहे टू थाउजंड ट्वेंटी टूपासून हा सेशन सुरू झाला त्या सेशनपासून मी तुमच्यासोबत आहे जोपर्यंत कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होत नाही कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा प्लेसमेंट मिळेपर्यंत मी सोबत राहील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे कळतच नाही की पर्सेंटाइल रेशो हा कमी आल्यावर किंवा मग ॲव्हरेजमध्ये आल्यावर किंवा जास्त आल्यावर कॉलेज लिस्ट कशी बनवायची आणि कसं कॉलेज सिलेक्ट करायचं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे चूक बिलकुल करायचं नाही तुमचं फिफ्टी पर्सेंट काम अजूनही बाकी आहे ज्यांचे चांगले पर्सेंटेज आहे त्यांचा तर काही प्रॉब्लेमच नाही ते टॉप लेवलच्या कॉलेजेसमध्ये ते ॲडमिशन घेणारच आहेत जसं काही ओ आय पी असेल वालचल इंजिनिअरिंग कॉलेज असेल परंतु ज्यांचा ट्वेंटी पर्सेंटेज असेल थर्टी ते पर्सेंटेज असेल त्यांचं पण त्यांच्या त्या पर्सेंटेज रेषेनुसार महाराष्ट्रातले जे काही चांगले कॉलेजेस असतील त्याच्यामध्ये त्यांची ॲडमिशन निश्चितच आताही होऊ शकते प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकन्ट असतात याच्यानुसार आपण कॉलेज लिस्टसुद्धा त्याचं प्रेडिक्शन करू शकतो कारण कॉलेज लिस्ट आपण एकच वेळा अपलोड करत असतो आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लिस्ट ॲड केल्यावरही हो कॉलेज भेटत नाही त्याच विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये ते कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागते अदरवाईज त्या ॲटोमॅटिकच लिस्ट तुमची शिफ्टिंग होत राहते एका राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ हे कमी जास्त होत राहते काही गोष्टींमुळे जसं की नंबर ऑफ स्टुडंट कमी झाले नंबर ऑफ स्टुडंट वाढले नंबर ऑफ गव्हर्नमेंट सीट्स वाढल्या नंबर ऑफ गव्हर्नमेंट सीट्स कमी झाल्या या केसमध्ये कट ऑफ कमी जास्त खूप जास्त होतो बरेचसे पॅरेंट्स मला आता कमेंट्स करून असं सांगत राहतात की आमच्या विद्यार्थ्याचं कट ऑफ पर्सेंटेज कमी आलं आहे तर मग यावेळेला कट ऑफ लिस्ट तर कमीच लागेल ना मला पालकांना हेच विचारायचं आहे असं का बरं होणार आहे एक लॉजिक मी तुम्हाला समजावून सांगतो खूप असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा पर्सेंटेज रेशो कमी आलेला आहे पण त्याच्या कट ऑफवर पण काय इफेक्ट होईल हे पण माहिती करून घ्या आता समजा असं गृहित धरा की प्रत्येक पर्सेंटेजचा एक एक विद्यार्थी असतो हंड्रेड पर्सेंटेजचा विद्यार्थी असेल नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंटचा पण पर्सेंटेजला असेल कोणी नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी एट नाईंटी सेवन नाईंटी सिक्स असं तो त्याचा असे असे रेशो असेलच आणि प्रत्येक पर्सेंटेजला एक एक विद्यार्थी फिट आहेच से परसन, सेम पर्सेंट सेम पर्सेंटाइलचे तर विद्यार्थी पुष्कळ असतील आणि वेगळ्या वेगळ्या पर्सेंटेजचे पण विद्यार्थी असतीलच तुम्ही ॲक्सेप्ट करताना हे सर्व गोष्टी मी तुम्हाला जे सांगत आहे ॲग्री करताना मागच्या वर्षी जरसुद्धा कट ऑफ लिस्ट तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पर्सेंटेजसाठी एक एक विद्यार्थी त्या रेशोनुसार होताच म्हणजे हंड्रेड पर्सेंटेजसाठी सुद्धा विद्यार्थी होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंटेजसाठीसुद्धा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन किंवा जो काही रेशो असेल त्याच्याही हिशोबाने तो तो एक विद्यार्थी पर्सेंटाइल वाय वाईज तो होताच प्रत्येक पर्सन्ट एक एक विद्यार्थी तर होताच ॲटलिस्ट म्हणजे ॲटलिस्ट म्हणत आहे मी ॲग्री करता ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगत आहे तर मग मागच्या वर्षीसुद्धा लास्ट इयरला एक एक विद्यार्थी प्रत्येक पर्सेंटाईनला अलॉटेड होता तर याही वर्षी प्रत्येक पर्सेंटेल वाईज एक एक विद्यार्थी अलॉटेड आहेच तर मग ऑफ का बरं कमी होणार आहे पर्सन्टेल रेशोनुसार थोडासा विचार करा ना जे तुम्हाला यूट्यूबवर सांगत आहे गुगल सांगत आहे वेबसाईट सांगत आहे तुम्ही थोडंसं सुद्धा तिथे डोकं लावा ना म्हणजे गुगल तर स्वतः सांगत नसते परंतु गुगलवर लोक आर्टिकल टाकतच राहतात ना जे की चुकीचं आहे थोडं विचार करा ना कट ऑफ वाढेल आणि कमी होईल असं का बरं काय कारण असेल हे मार्क्स नाही आहेत पर्सेंटाईल आहे पर्सेंटेजमध्ये मध्ये तुमचे मार्क्स कमी होतील किंवा वाढेल असं कधी होणार आहे का कट ऑफ कमी होईल किंवा कट ऑफ जास्त होईल असं कधी होणार आहे का समजा कॉलेजला सिक्स्टी स्टुडंट्स पाहिजे आहेत साठ विद्यार्थी पाहिजे तर मग कॉलेज काय म्हणणार याच्यावर नाईंटी नाईन पर्सेंट लाईलपासून हंड्रेड पर्सेंट जे असतील ते विद्यार्थी आम्हाला देऊन द्या असंच म्हणेल ना कॉलेज याच्यातले जे सिक्स्टी स्टुडंट तुम्ही सोडून देणार आहे साठ विद्यार्थी सोडून देणार आहे ते आम्ही घेऊन घेणार आहे आणि याच्यातले जे साठ विद्यार्थी सोडून दिलेले असतात ते मग टॉप सिक्स्टी कॉलेजमध्ये चालले जातील आता मला सांगा कट ऑफ कमी का बरं होणार आहे आता आपण एक एक्झाम्पल घेऊया समजा एक कॉलेज आहे डी वाय पाटील किंवा एम आय टी आहे किंवा मग व्ही आय टी कॉलेज आहे समजा त्या कॉलेजने मागच्या वर्षी नाईंटी एटवर कट ऑफ क्लोज केला होता यावेळेला कॉलेज काय करणार नाइंटी एटवर जे वरचे असतील समजा ऑफचे तर त्याच्यावरचे ते सिक्स्टी स्टुडंट ते घेऊन टाकेल ना जर त्यांचं सिक्स्टी पर्सेंटेज असेल तर मग आता आम्हाला सांगा याच्यामध्ये कट ऑफ कमी कुठे झाला आणि ऑफ वाढला कुठे थोडं लॉजिकली आणि थोडं सिस्टमॅटिकली विचार करा तुम्ही फक्त कुठल्या रुमर्सवर अफवांवर विश्वास ठेवू नका कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः विचार करा थोडंसं डोकं लावा लॉजिकली विचार करा तर्क काढा कट ऑफ वाढणार पण नाही कट ऑफ घटणार पण नाही हां जर सरकारनं समजा कट ऑफ कमी जास्त केलं समजा सीट्स कमी केल्या तर तिथे तुमचं कट ऑफ कमी होऊ शकते जसं की आता समजा पी आय सी टीमध्ये तुमची जाण्याची शक्यता वाढली कारण दोन ब्रँचेस वाढ त्याच्यामधले वाढल्या आणि जे सीट्स वाढल्या आता सीट्स वाढल्या तर पी आय सी टीचं कट ऑफ काय होईल म्हणजे त्याचा कट ऑफ थोडंसं कमी होणार डाऊन होणार कारण बाकीच्या ज्या ब्रँचेस असतील त्या ब्रँचेसला विद्यार्थी घेऊन घेतील समजले का म्हणजे पी आय सी टीचा तिचा एक पॉईंट रेशो तिथे कमी होईल कारण बाकीचे जे ऑल स्टुडंट आहेत त्याला घेऊन घेतील म्हणजे आता तुम्ही विचार करा की कट ऑफ वाढते आणि कट ऑफ कमी होते म्हणजे तुमच्या लक्षात आलं का कट ऑफचं हे जे टेक्निक आहे कसं होते तंत्र कसं कमी जास्त होते टेक्निकली कसं हे कमी जास्त वर वरखाली होते एक तर मग विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त होते किंवा सीट्स कमी जास्त होतात कॉलेजमध्ये तेव्हा त्याच्यानुसार ते, ते कट ऑफ कमी जास्त होत असते पर्सेंटेज किती आले त्या पर्सेंटेजच्या हिशोबाने कट ऑफ हे कमी जास्त होऊ राहिलं आहे पण त्या पर्सेंटेजमुळे हे कट ऑफ कमी जास्त होऊ राहिलं का तर तसं बिलकुलच नाही आता मला पालकांना पण हेच सांगायचं आहे पॅरेंट्सला पण हेच सांगायचं आहे की तुम्ही असं कुठे ऐकलं असेल की इथे कट ऑफ वाढणार आहे या कॉलेजमध्ये आणि इथे कट ऑफ लिस्ट कमी होणार आहे तर असं बिलकुलच नाही ती चुकीची माहिती आहे आता मी तुम्हाला जे काही एक्सप्लेनेशन दिलं असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल लॉजिकली पण तुमच्या जर अजूनही लॉजिक लक्षात आलं नसेल की तुम्ही मला जस्टिफिकेशन देऊन सांगा की हे लॉजिक तुम्हाला का बरं पटलं आणि तुम्हाला कॉमे कोमध्ये तुम्ही मला ते सांगू शकता कारण तुम्ही ज्या गोष्टीसाठी ॲग्री होता त्याच्यासाठी पण एक रिझन असते त्याच्यासाठी तुम्ही डिसॲग्री असता त्याचंही एक रिझन असते आता कट ऑफ वाढणार याचाही तुम्हाला आनंद व्हायला नको आणि कट ऑफ घटणार तर याच्याबद्दल तुम्हाला निराशाही व्हायला नको विचार करा की हा कट ऑफ का बरं वाढणार आहे का बरं कमी होणार आहे हे लॉजिक लावा तेव्हा कुठं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील म्हणजे नुसतं ऐकून चालणार नाही न्यूज ऐकून चालणार नाही माझं काम होतं की तुमच्यापर्यंत संपूर्ण क्लिअरिटी पोहोचायचं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून द्यायचं ते मी की ते क्लिअर केलं आता ज्या गोष्टी होणार होत्या त्या झाल्या कंपन्सरी येणार होते ते आलेच आता फिफ्टी पर्सेंट निर्णय जो आहे तो तुमच्या हातात आहे अजूनही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी निर्णयाच्या अधीनच आहेत ते तुम्हाला घेता येतील तर मित्रांनो लॉजिक लावा प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ लिस्ट कशी कमी होते कशी जास्त असते हो कधी वाढते त्याचं एक फक्त लॉजिक असते ते काही आपोआप होत नसते आणि बस हा निर्णय तुम्ही चांगला घ्या आणि तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन अजूनही घेऊ शकता जरी तुमचे पर्सेंटेज रेशो असेल त्याच्यानुसार कॉलेजेस अजूनही अवेलेबल आहेतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर मी अशा करतो विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद